नमस्कार मित्रांनो, गोडबोली स्पोकन इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे. आणि मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला जी पद्धत सांगितली होती की इंग्रजी मी कशा पद्धतीने शिकवणार आहे, तीच पद्धत, सरळ आणि साधी पद्धत मी तुम्हाला स्पोकन इंग्लिश शिकवताना सांगणार आहे. तर कोणतीही काळजी करायची नाही आहे. जरी तुम्ही बेसिक तुम्हाला येत नसेल तरी काहीही प्रॉब्लेम नाही. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी इंग्रजी कसं बोलायचं हे शिकवत आहे. ग्रामर विरहित, ग्रामर यासाठी शिकवणार नाही मी, ग्रामरवर फोकस यासाठी देणार नाही, कारण ग्रामर लहानपणापासून तुम्ही शिकलेला आहे आणि शिकून सुद्धा तुम्हाला आली का इंग्रजी नाही. तर ही पद्धत वापरा. ही पद्धत वापरल्यावर 101% तुम्ही बोलणार म्हणजे बोलणार, आणि नाही जर बोललात तर जी काही फीस तुम्हाला सांगितलेली आहे 100% परत देणार. तर काहीही काळजी करायची नाही, एकदम साध्या पद्धतीने शिकवल. मात्र ही पद्धत शिकताना तुम्हाला कदाचित वाटेल की मी ही पद्धत ऑलरेडी शिकली, कारण सोपं वाटेल, परंतु तसं करायचं नाही आहे. कारण ही पद्धत तुम्हाला कोणत्या लेवलला नेऊ शकते, साधी पद्धत कोणत्या लेवलला तुम्ही बोलू शकता हे तुम्हाला जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तुम्हाला कळेल. तर बघा, स्पोकन इंग्लिशमध्ये तुम्ही मी आता एक उदाहरणच घ्यायचं जर गेलं, तर आपण प्रॅक्टिकली जर घ्यायचं जर गेलं, तर बोलताना आपण कधीही काय सांगत असतो, स्वतःबद्दल जास्त माहिती सांगतो, म्हणजे स्वतःबद्दल सांगत असतो ना आपण. जास्त करून मनुष्य जे आहे ते मनुष्य जे मनुष्याची जी जात आहे ती मनुष्याची जात ही कधीही स्वतःबद्दल सांगत असते, कधीही स्वतःबद्दल सांगत असते. तर हे तुम्ही जसं कन्वर्जेशन तुमचं स्टार्ट होईल तेव्हा तुम्हाला कसं बोलायचं यामधून तुम्हाला कळेल, कन्वर्जेशन स्टार्ट कसं करायचं हे कळेल. बघा, कदाचित तुम्हाला कधी विचारलं असेल की हाऊ आर यू, तर तुम्हाला आय एम असं म्हणता तुम्ही काय कसं तरी, म्हणजे जे बेसिक लर्नर आहे त्याला कळत नाही कधी 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 ते गोंधळून जातो की काय बोलायचं आता, कसं बोलायचं. मला तर माहित आहे, मला ग्रामर शिकले, परंतु आता हाऊ आर यू म्हणलं तर काय म्हणावं फास्ट आणि कसं रिप्लाय द्यावं हे कळत नाही. यालाच म्हणतात स्पोकन इंग्लिश, हेच शिकायचं आहे तुम्हाला. तर बघा, कधीही स्वतःबद्दल जर काही सांगायचं असेल तर कधीही एक लक्षात ठेवायचं की आय जे आहे, आय हे काय आहे, याला आपण म्हणता मी म्हणजे मी स्वतःबद्दल सांगायचं आहे मला, मी आय. तर बघा, आय जे आहे आपण याला एक्झाम्पल मध्ये आय याला आपण काय म्हणू, हजबंड आहे, नवरा समजूया, आय हा नवरा. आणि जे ॲम जे आहे, ॲम याला आपण काय समजू, वाईफ, नवरा आणि बायको. तर बघा, हे असंच आहे, आय ॲम हे नवरा बायकोच आहे, कारण का की आयसाठीच हे ॲम बनलेलं आहे. हे जे ॲम जे आहे ना ते फक्त आणि फक्त आयसाठीच आहे, हे लक्षात ठेवायचं. आय जेव्हा येईल तेव्हा ॲमच येईल जेव्हा बोलत असताना. बघा तुम्हाला कसं कळत, कसं घेणार आपण युज कसं करणार हे कळेल तुम्हाला. मात्र हे लक्षात ठेवायचं की आय जे आहे ते ॲमसाठीच बनले, लक्षात ठेवा, आय जे आहे ते ॲमसाठी बनले. तर कधीही तुम्ही म्हणत असाल की आय ॲम, तर काय म्हणता आपण, आय जेव्हा म्हणायचं असेल तर आय ॲम गुड, हाऊ आर यू जर विचारलं तर काय म्हणता, आय ॲम गुड. तसंच इथे तुम्हाला स्वतःबद्दलचे सेंटेन्स पहिल्यांदा चालू करायचे आणि नंतर हळूहळू हळूहळू तुझ्याकडे जाऊ, यू तू कसा आहेस असं येते ना. तर तशाच प्रकारचा आय एम गुड. तर बघा आपण, आय एम गुड म्हणजे मी इथं मी छान, मी छान आहे, आय एम गुड. कळालं, स्वतःबद्दल कधी सांगत असताना आय एम गुड. कधी कधी तुम्ही काय म्हणता, आय एम बोर्ड, आय एम बोर्ड. आता बघा, तुम्हाला इथं वाटेल ईडी लागले, ईडी लागले, तर ईडी म्हणजे पास झालं का, पास सेंटेन्स झाला का, नाही. इथे काही एक्सेप्शन असतात, जे एक्सेप्शन तुम्हाला काय असतं की आय एम बोर्ड, आय एम बोर्ड म्हणजे काय, हे सुद्धा हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स सुद्धा साध्या वर्तमानचंच आहे. जसं तुम्ही ग्रामर जर बघायचं तर आय एम बोर्ड म्हणजे मी काय, मी बोर्ड म्हणजे काय, खूप म्हणजे मला करमत नाही, मला मी बोर झालो असं म्हणता ना आपण. तर अशा प्रकारचं आय एम बोर्ड. बघा, आय एम बोर्ड. तसंच आता इथं आता बघा, आपण आयचीच बघत होतो का, आय आय एम, कधीही तिथं काय ना नवरा आला तिथं बायको येणारच. आय एम सरप्राईज्ड, सरप्राईज्ड, मी आश्चर्यचकित झालो, मी आश्चर्यचकित आहे. आता कधीतरी तुम्हाला काहीतरी एकदम अनोन घटना जर तुम्हाला जर घडली तुमच्या समोर, आय एम सरप्राईज्ड असं म्हणायचं. आता बघा, इथूनच कळेल तुम्हाला की यस ही कॅन स्पीक, ही इज स्पीकिंग. समोरचा व्यक्ती काय म्हणाल, ही इज स्पीकिंग, सो व्हॉट यू हॅव प्रॉब्लेम टू स्पीक इंग्लिश, आय एम सरप्राईज्ड. आणि हे पण अशा वेळेमध्ये म्हणायचं, कॉन्फिडन्स. इथं आय आणि आय एम आपण ऑलरेडी म्हणतच आहोत, कधी पण आपल्याला माहित आहे आय एम सरप्राईज्ड.
सरप्राइज्ड दे ड आहे, सरप्राइज्ड नाही, सरप्राइज्ड नाही, सरप्राइज्ड तो यायला पाहिजे. इथं काय यायला पाहिजे? तो सरप्राइज्ड, आय एम सरप्राइज्ड. बघा एवढ्या सोप्या पद्धतीने कोण शिकवलो, एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकायचंय आय एम सरप्राइज्ड, मी आश्चर्यचकित आहे. बराबर आहे, असंच शिकायचं तुम्हाला आय एम सरप्राइज्ड. आता बघा आणखी एक उदाहरण घेऊ. आय कधी इथं काय येईल? आय एम मच येईल. आय एम हॅपी, आय एम हॅपी. वाय आय आहे, आय एम हॅपी. बघा मी आनंदी आहे, मी आनंदी, मी आनंदी आहे. बघा कळलं तुम्हाला जर विचारलं हाऊ यू, आपण इथं म्हणतो आय एम हॅपी. इथं असं पण म्हणजे आय एम गुड असं पण म्हणू शकता. आय एम बोर्ड, हाऊ यू, असं याचा उत्तर ते पण आहे. हाऊ यू चं उत्तर हे पण आय एम बोर्ड आहे ना. तर बघा हे अशा प्रकारचं इंग्रजी तुम्हाला बोलायचं आणि हे बेसिक बेसिक आहे. मी तुम्हाला हे वाक्य तरी ते शिकवत आहे, मात्र जे लिंक आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे एक्झाम्पल्स देणार आहे. ते एक्झाम्पल्स तुम्हाला मुखून म्हणजे तुम्हाला बोलायचे ते आय एम गुड, आय एम बोर्ड, आय एम सरप्राइज्ड, आय एम हॅपी. बघा आणि याचा जर तुम्हाला निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी जर द्यायचं असेल तर काय करायचं हे पण लक्षात येईल. इथं आय एम नॉट गुड, आय एम नॉट, इथं काय वापरायला पाहिजे? आय एम नॉट गुड, मी व्यवस्थित नाही, मी छान नाही. आय एम नॉट बोर्ड, नॉट वापरायचं निगेटिव्हसाठी, नॉट वापरायचं. आय एम नॉट सरप्राइज्ड, मी आश्चर्यचकित नाही. आय एम नॉट सरप्राइज्ड, आय एम नॉट हॅपी, आय एम नॉट हॅपी मीन्स आय एम सॅड. आय एम सॅड. आता हे वाक्य तुम्हाला छोटे वाटते, परंतु हे वाक्य छोटे जर तुम्ही समजलात